नमस्ते मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महाशिवरात्रीची कथा थोडक्यात पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर वर्षभर विविध सण उत्सव समारंभ याविषयी माहितीपूर्ण व्हिडिओज मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुराणातील समुद्रमंथन आपणास सर्वश्रुत आहेच। देव व दानव यांनी मिळून समुद्रमंथन केले। या समुद्रमंथनातून अतिशय मूल्यवान अशा गोष्टी प्राप्त झाल्या। देव व दानवांनी त्या वाटून घेतल्या। परंतु त्याच वेळी समुद्र मंथनातून एक अशी गोष्ट प्राप्त झाली, ती कोणालाही नको होती। ती गोष्ट म्हणजे अतिशय भयानक विनाशकारी असे विष। या विषात ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती। असे हे विनाशकारी विष पचवण्याची शक्ती फक्त देवाधिदेव महादेव यांच्याकडे होती। त्यांनी हे हलाहल विष प्राशन करून सर्वांना वाचवले। त्यांनी हे विष आपल्या कंठातच रोखून धरले। त्यांचा कंठ निळा पडला। तेव्हापासूनच त्यांना नीलकंठ हे नाव मिळाले। विषाच्या प्रभावाने त्यांच्या देहाचा दाह होत होता। हा दाह शांत होण्यासाठी त्यांनी अनेक उपाय केले। शीतल चंद्रमा आपल्या मस्तकी धारण केला। गळ्यात सर्प धारण केले। वैद्यांनी भगवान शिवांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला। सर्व देवांनी भगवान शिवांना बरे वाटावे म्हणून रात्रभर गायन आणि वादन केले। अंगाच्या होत असलेल्या दाहामुळे भगवान महादेवांनी या दिवशी तांडव नृत्य देखील केले होते। सकाळी महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिला। या संपूर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली। म्हणूनच या दिवसाला महाशिवरात्री असे म्हटले जाते। महाशिवरात्री या दिवशी भाविक संपूर्ण दिवस उपवास करतात। भगवान शिवांचे शिवलीलामृत महारुद्र याचे पठण केले जाते। भजन गायन इत्यादींचे आयोजन केले जाते। भगवान शिवाचे दर्शन घेऊन त्यांचा कृपाप्रसाद मिळवण्याकरता आराधना केली जाते। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।